विधानभवन लॉबीमध्ये मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की. मुख्यमंत्री शिंदेंनी धक्काबुक्कीवर वक्तव्य करणं टाळलं. गेल्या 2.5 वर्षात संस्कृती संस्कार धुळीला मिळाले. धक्काबुक्की प्रकरणावर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, तर असा काहीही प्रकार घडल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी फेटाळलं. राज्य सरकारनं जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला आव्हान. डॉ जयश्री पाटील यांच्याकडून याचिका, हायकोर्टात लवकरच सुनावणी. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आग्रही, महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभेवरून निर्णय बाकी. काल दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातल्या जागांवर चर्चा नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आज दुपारपर्यंत भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून लढणार असल्याची माहिती. पहिल्या यादीत दिग्गजांना स्थान. पवारांनी दिलेलं भोजनाचं निमंत्रण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं नाही, संजय राऊतांचा दावा. महारोजगार मेळाव्यावरूनही सरकारवर टीका. महाविकास आघाडीची जागावाटपावर चर्चा पूर्ण, पण फॉर्म्युला निश्चित नाही. 2 दिवसात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याचा नेत्यांना विश्वास. नाशिकमधल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिष्टमंडळाची संध्याकाळी बैठक. तोडगा निघणार का, याकडे लक्ष. उद्धव ठाकरे पुन्हा उर्वरित राज्याचा दौरा करणार. 4 मार्चपासून रायगड जिल्ह्याचा दौरा. खोपोली, कर्जत, उरण भागाला भेट देणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांच्या प्रश्नांना सरकार उत्तर देणार. आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल. राजूर इथे शेतजमीन बळकावून आलिशान फार्म हाऊस बांधल्याचा आरोप. अभ्युदयनगरच्या रखडलेल्या पुनर्विकासाला हिरवा कंदील. 5,000 कुटुंबांना लाभ होणार. आज विधानसभेमध्ये घोषणा होणार. समृद्धी महामार्गाच्या 3रा टप्प्याचं 4 मार्चला लोकार्पण. भरवीर ते इगतपुरी 23 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ. मुंबईमध्ये 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1,749 रुपये मोजावे लागणार. नागपूर मेट्रोच्या तिकीट दरामध्ये 33% कपात. आजपासून नवीन दर लागू. नागपूरकरांना मोठा दिलासा. फडणवीसांचा मराठा समाजावर राग, दडपशाही, जरांगेंचा आरोप. नाईलाजानं कोर्टात जावं लागेल, इशाराही दिला. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार. मुंबईतल्या चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.